धुळे जिल्ह्यात कोरोना या नावाने होत आहे लूट। धुळे जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याने प्रायव्हेट हॉस्पिटल यांनी रुग्णांकडून लाखो रुपयांची लूट करत दिसून येत असल्याचं समजतंय। धुळे जिल्ह्यात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 60 ते 70 वर्षीय वृद्ध असलेले यांना थोडासा त्रास झाला तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात, परंतु त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून नातेवाईक यांना भेटू न दिल्याने पैशांची मागणी करत रुग्ण बरे करण्यासाठी प्रयत्न करतात व त्यांना शेवटी मयत घोषित केले जाते। सरकारने कोरोना पेशंटला प्रायव्हेट पीपी किट डॉक्टरांना देण्याचे आदेश दिले असून तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मयत झाल्याने अंत्यविधीला गावाच्या बाहेर जागांवर जाळण्यात येते, परंतु धुळे येथे भोंगळ कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे। कोरोना पॉझिटिव्ह असलेले डेड बॉडीला आणत असतानाच अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या तोंडाला मास्क नाही, प्रेत जाळत असताना नियमांचं पालन करताना दिसत नाहीत। प्रशासनाने या भोंगळ कारभारावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा भोंगळ कारभार कुठेतरी थांबवावा असंही नागरिकांचं म्हणणं आहे।